विकास आघाड़ी सरकार का पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर के नेतृत्व में भाजपा ओबीसी मोर्चा की ओर से निषेध दर्शाया गया। जिला अधिकारी की ओर से मुख्यमंत्री को निवेदन दिया। महाविकास आघाड़ी सरकार के ओबीसी विरोधी भूमिका से राज्य के ओबीसी के राजकीय आरक्षण संपुष्ट में आने के विरोध में आज भारतीय जनता पार्टी जिला चंद्रपुर की ओर से पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर इनके नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय में निदर्शन किया गया। इसमें जिलाधिकारी इनके ओर से मुख्यमंत्री को निवेदन पेश किया गया और जिलाधिकारी के साथ चर्चा की। इसमें भाजपा महानगर जिला अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े, भाजपा ओबीसी मोर्चा के जिला अध्यक्ष अविनाश पाल, भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिला अध्यक्ष विनोद शेरकी, ओबीसी मोर्चा महिला महानगर जिला अध्यक्ष वंदना संतोषवार, भाजपा महामंत्री सुभाष कासनगुट्टुवार, राजू अड़पेवार, भाजपा में प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा किसान आघाड़ी जिला अध्यक्ष राजू घरोटे, मोहन चौधरी आदि की प्रमुखता से उपस्थिति थी। राज्य के महाविकास आघाड़ी सरकार ने ओबीसी का घात करने का प्रयास किया है। महाराष्ट्र सरकार ने ओबीसी के राजकीय आरक्षण से वंचित रखने का षड्यंत्र होकर ओबीसी विरोधी नाक करतेपन से महाराष्ट्र में ओबीसी के राजकीय आरक्षण गए है। आघाड़ी सरकार ओबीसी के बारे में खुले पड़े होने से उन्होंने यह डेटा तत्काल जमा कर जल्द से जल्द उपलब्ध कर ओबीसी आरक्षण का मार्ग खुला करे, अन्यथा भाजपा संपूर्ण राज्य में बड़ा आंदोलन छेड़ेगी, ऐसा अहिर ने कहा। इसमें शालिनी वासमवार, विभा घोनमाड़े, रेणुका घोड़ेस्वार, पूनम तिवारी, मधुकर राउत, राकेश कन्नौजवार इन आदि के साथ भाजपा भाजयुमो पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। महाराष्ट्र मध्ये ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षण संपुष्टात आलेला आहे। सध्याच्या घडीला गेली वर्षभर याकरता भारतीय जनता पक्ष सारखं आंदोलन करून राज्य सरकारला विनंती करीत आहे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना की आपण कोर्टाच्या मागणीप्रमाणे इम्पिरिकल डाटा ताबडतोब सादर करावा आणि ज्या डाट्याकरता राष्ट्रीय स्तरावर जनगणनेची गरज नाही आहे। नेहमी केंद्राकडे बोटं दाखवून हे जगणारं राज्य सरकार आता महाराष्ट्रासारखंच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ओबीसींचं राजकीय आरक्षण हे स्थगित झालेलं होतं। तो महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये डॉक्युमेंट सादर केले, कागदपत्र पुरावे दिले, इम्पिरिकल डेटा पण ताबडतोब तयार करून दिला आणि त्यांना आरक्षण मिळालं मध्य प्रदेश सरकारला, ते आता ओबीसींना राजकीय आरक्षण देते। त्या धर्तीवर राज्यामध्ये पण या सरकारने पण समोर जायला पाहिजे होतं। मला यावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आरोप आहे की तुम्ही तुमचे सहकारी मित्र पक्ष ज्या पक्षामध्ये अनेक वरिष्ठ नेते मंडळी हे ओबीसी प्रवर्गात मोडत नाहीत, मग या लोकांच्या मुळं या राज्यातला 95% ओबीसी जो आहे त्या सर्व संवर्गावर खूप मोठा अन्याय हे मोठमोठे मंत्री आणि राजकीय नेते मित्र पक्षाचे सत्ता पक्षातील हे आडवणूक करून छळ करीत आहेत। पण तो मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि सुदैवानं का असेना यापूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये या सर्व विषयावर कारवाई चांगली सकारात्मक केलेली आहे आणि दावा केलेला आहे की इम्पिरिकल डाटा देत असताना कोणताही त्रास होत नाही, सरकारला खूप मोठी अडचण नाही, तरी पण टाळून हा या आरक्षणाला त्यांनी स्थगिती दिलेली आहे। ती दूर करण्याकरता आज आम्ही परत एकदा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामार्फत की आपण प्रामाणिकपणे ज्या ओबीसींच्या मतांच्या भरोशावर तुम्ही राज्य करीत आहात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक ओबीसी वर्ग महाराष्ट्रामध्ये जगतो आहे, राहतो आहे, त्यांचा अधिकार आहे आरक्षणाचा, त्यांना आरक्षण ताबडतोब दिलं पाहिजे। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाविषय फार पद्धतशीरपणे संविधानामध्ये दाखल केलेला असतानाही आणि मंडल आयोगामुळं जे केंद्र सरकारने आयोग मान्य केलेला त्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य होण्याकरता आता ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा पण दिलेला आहे, पूर्ण अधिकार प्राप्त आहेत कमिशनलाही, ओबीसी कमिशनला। मग अशा स्थितीमध्ये हे सरकार राज्यातलं उद्धव ठाकरे सरकार ओबीसींना फार त्रास देत आहेत, छळ करीत आहेत, त्यांचं आरक्षण हिसकावून घेतलेलं आहे। मी एका शब्दात म्हणेन की या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं ओबीसी
वर्गाला प्रवर्गाला न्याय दिला आहे ते पाहत असताना मग मेडिकल मधलं आरक्षण असो मग संवैधानिक दर्जा दिलेला आयोगाला तो विषय असो आपल्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ओबीसी मंत्र्यांना स्थान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी पाहत असताना तिथून वर्तून देत आहे देवाकडून आलेला आहे तो या राज्य सरकारने थांबवलेलं आहे म्हणजे देवानं दिलं देवानं नेलं असं म्हणतात ती म्हण इथं लागू होते तर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी यावर दखल घ्यावी आपल्या सहकारी पक्षाचं तितकं ऐकावं जितकं ऐकायला पाहिजे आणि त्यांच्या भरोशावर सरकार चालणार असेल तर ओबीसी सहन करणार नाही आणि आम्ही भारतीय जनता पक्ष या ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थही बसणार नाही ही चेतवणी पण आम्ही याच्याने देत आहोत।